नमस्कार, मनपसंत चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. पुण्यामध्ये जोरदार पावसामुळे पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाच्या सतत धारेमुळे मुळा नदीवरील मुळशी धरण तुडुंब भरलंय. मुळशी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मुळा नदीला सागराचं स्वरूप आलं. वाढत्या पावसामुळे व नदीच्या पाण्यात होत असलेल्या वाढीमुळे नदीकाठच्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या भरे, मुलखेड व अन्य 5-6 गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. नदीच्या पुरात विजेचे ट्रान्सफॉर्मर बुडाल्यामुळे नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच पाण्यामध्ये करंट उतरून जीवितास हानी होऊ नये म्हणून स्थानिकांचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी तालुक्याचे व पुण्याचे MSEB अधिकारी घटनास्थळी पोहोचले. MSEB अधिकाऱ्यांनी बोटीच्या साह्याने नदीपात्रात घुसून विद्युत डीपीमधील विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे परिसरातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतलाय. MSEB कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाशी खेळून विद्युत वाहिन्यामुळे निर्माण होणारा धोका दूर केला. म्हणजे पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली, आता परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे 4 दिवसापासून या ठिकाणी MSEB लाईटचा प्रॉब्लेम आहेत. काही रिपेअर बऱ्याचशा पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्या आपत्ती व्यवस्थापन बोर्ड साह्याने लाईट कनेक्शन डिस्कस करून ही आपत्ती व्यवस्था टीम जी आहे त्यांच्या मदतीने आम्ही सप्लायचा आहे 8 ते 10 गावांचा पूर्ववत केलेला आहे. अजून काही गावांचं करायचं आहे, त्याचं काम पुढे चालू आहे. ओके ओके. बोटीने जाऊन म्हणजे आता याच्यामध्ये बोटीने जाऊन म्हणजे हे केलं पुरवठा त्या डीपीचा बाजूला केला आणि पुढचं सगळी लाईन आपण चालू केली. सर्वसामान्य माणसाला हे काम करणं शक्य नव्हतं. ओके. आणि आता सध्या जे पुरामध्ये जे लाईटचे केबल वगैरे आहेत त्याच्यापासून काही म्हणजे जनजीवन काळजी घेतलेलं आहे. ते आम्ही बंद करून ठेवलेले, तेवढे ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते बंद केले. ओके. बाकीचे जे पाण्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर गेलेत ते सगळे बंद आहेत ना? सर्व नदी किनारचे सगळे ट्रान्सफॉर्मर बंद, सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करून ठेवण्यात आलेले. ओके. आणि आता बाकीचे जे 8-10 गाव आहेत यांची लाईटीची मग सध्या व्यवस्था सुरू केली आहे? अच्छा, सध्या सुरू आहे. आपली व्यवस्थापनच्या टीमने मदत केली, बोटीने जाऊन आपण तो ट्रान्सफॉर्मर जो एक होता पाण्यातला तो बंद करून पुढचा वीज पुरवठा चालू केला आहे. सध्या नदीकाठच्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपाची विजेची सोय केली आहे. तसेच पोलीस यंत्रणेकडून सध्या पिरंगुट हिंजवडी रस्त्यावरील मुळा नदीच्या पुलावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे पोलिसांनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास हानी होऊ नये म्हणून MSEB अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी महत्वाचे पावले उचललेत. सध्या पुण्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं सगळ्याच नदींना पूर आलाय. नदीवरून जाताना सगळ्यांनीच आपापल्या जीवाची काळजी घ्यावी तसे सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत. मनपसंत न्यूज चॅनल पुणे, धन्यवाद.